या योगाभ्यासाच्या पुढल्या पुढल्या श्रेणींच्या पर्यंत पोहोचत असताना लक्षात येतं की देवाला न मानणं ही आपली चूक आहे, म्हणून तो साधक आपोआप मानू लागतो, हा त्याचा शोध आहे। हे ते आहे जे त्याला गवसलं, अद कन्क्लुजन। पण आधीपासून गृहित धरण्याची आवश्यकता भगवान पतंजलींनी मांडलेली नाही, मी ईश्वराला मानो किंवा न मानो। पण ज्याप्रमाणे एखाद्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत गेल्यानंतर मला काही पथ्य पाळावी लागतात, जाऊ द्या वैज्ञानिक प्रयोगशाळांचा आपल्या सर्वांना अनुभव नसेल, पण एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपण जातो तेव्हा त्या ठिकाणी इकडे हात लाव तिकडे हात लाव असं नाही करतायत, आपल्याला आपला मास्क धारण करून गेलं पाहिजे। ऑपरेशन बघायचंच असेल तर डॉक्टरांच्या पासून काही अंतरावरती शांतपणे उभं राहिलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी जो इन्फेक्शन चा संभव असतो त्यामुळे प्रत्येकाला तिथे प्रवेश नाही, प्रत्येकाला वाटेल त्या ठिकाणी हात लावता येत नाही। डॉक्टरांनाही आपलं काम करत असताना एका ते शिस्तीत करावं लागतं, हे जसं ऑपरेशन थिएटरमध्ये करावं लागतं, एखाद्या वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये करावं लागतं, त्याप्रमाणे योगामध्येही करण्याची ज्याची तयारी असेल त्याला ईश्वर न मानताही आपला अभ्यास पुष्कळ स्थितीपर्यंत पुढे नेता येईल। मग पुढे पुढे त्याला एक लक्षात येऊन जाईल की अरे त्या परमेश्वराची अनुभूतीच मला येते आहे, तर आता मी त्याला नाकारू कसा। पण हे त्याचं नंतरचं फलित आहे, हा त्याचा आरंभ नाही, हे त्याचं गृहीत तत्व नाही। आणि म्हणून ज्याप्रमाणे विज्ञान बाहेरच्या शक्तींचा शोध घेत असताना एका शिस्ती न घेतं, त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्र सुद्धा अंतरंग त्या परमेश्वराचा शोध घेत असताना एका शिस्तीनंच घेतलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करत। भारतीय दार्शनिकांनी भारतीय ऋषींनी मानव देहाचा आणि मानव जीवनाचा जितका विचार केला तितका विचार जगाच्या पाठीवर अन्य कोणीही केलेला नाही, कोणीही केलेला नाही। पुन्हा सांगतो आणि अतिशय आत्मविश्वासानं सांगतो, आमच्या भारतीय ऋषींनी मानव देहाचा आणि मानवी जीवनाचा जितका सखोल आणि सूक्ष्म विचार केला तितका जगाच्या पाठीवर कुणीही केला नाही। आपण रात्री निडलेले असताना सुद्धा आपलं हृदय चालू असत, आपलं हृदय चालू ठेवावं असं काही आपण ठरवलेलं नसतं, आपलं अन्न पचावं याकरता आपण काही विशिष्ट प्रक्रिया केलेली नसते, पण आपण गळलेलं अन्न खाल्लेलं अन्न त्याच्यावरती होणारी ती चयापचयाची क्रिया ही चालूच असते, रक्त नखशिखांत रौडत असतं, ही सगळी हालचाल करणारं एक प्राणतत्व आपल्या सर्वांच्या मध्ये आहे। ऋषींनी त्याला नाव दिलं हा प्राणमय कोश आहे। बऱ्या वाईट कुठल्याही कारणानं आपण सुख अनुभवतो, अगदी झोपेचे सुख आपण अनुभवतो, मस्तपैकी झोपलो बाबा छान, या सुखाची अनुभूती ज्या ठिकाणी होते तो आहे आनंदमय कोश। भगवान पतंजलींची 192 सूत्र अशा प्रकारची आहेत की त्यामध्ये आपण फक्त त्या प्रयोगशाळेत ज्या प्रकारचे प्रयोग करायला सांगितले त्या शिस्तीनं ते प्रयोग करत गेलं तर त्या अनुभवापर्यंत कुणालाही पोहोचता येतं। देवाला न मानणाराला सुद्धा देव मानणं अनिवार्य नाही। जर या प्रयोगशाळांच्या मधनं तुम्ही स्वतः त्या प्रकारच्या अनुभूती करता प्रयत्न कराल, भगवान पतंजलीने देव मानला की नाही, त्यांनी देव मानला, आणि त्यांनी हे पण सांगितलं की योगाचा अभ्यास जो देव न मानता करेल त्याला पण हे अनुभव येतील, पण एखाद्यानं योगाचा अभ्यास करताना भगवंताचा विश्वास मनामध्ये ठेवून त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जर योगाचा अभ्यास केला तर त्याला हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही।